विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाचवी स्कॉलरशिप विषय गणित, त्यातील घटक आहे सरळ व्याज। सरळ व्याजातील स्वाध्याय एकच स्वाध्याय आहे, त्यामध्ये त्यातील भाग एक, एक ते आठ प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याजावरील स्वाध्याय एकच स्वाध्याय आहे, त्यातील 16 प्रश्न आहेत, ते आपण एका भागामध्ये 8 आणि दुसऱ्या भागामध्ये 8 असे दोन भागामध्ये तो सरळ व्याजाचा स्वाध्याय पाहू। का आहे प्रश्न पहा। 100 मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज 7 रुपये आहे, तर त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती होईल? मुद्दल सारखंच आहे, एका वर्षाला 7 रुपये व्याज आहे, तर 5 वर्षाचे किती? म्हणजे त्याला 5 ने गुणावं लागेल, 7 × 5 म्हणजे किती झालं? 35 रुपये। किती होईल त्याचं व्याज? कारण की यामध्ये कसं आहे, मुद्दल सारखंच आहे, एक वर्ष आहे, त्याचं व्याज 7 रुपये आहे, तर त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती? तर पहा, तुम्हाला जर हे करायचं असेल तर पहा, काय आहे सरळ व्याज बरोबर, आपलं व्याज दिलेलं आहे 7 रुपये, मुद्दल दिले 100 आणि एक वर्ष दिले, म्हणजे सरळ व्याज बरोबर 7 रुपये सरळ व्याज बरोबर काय आहे, मुद्दल 100 × 1 वर्ष गुणिले आपल्याला काय माहिती नाही, त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे दर नाही माहिती, दर आपल्याला दर माहिती नाही, तर भागिले 100। हे पहा, 7 × 100 / 100 × 1 बरोबर दर। मग दर किती आला? 100 × 100 दर किती आला? हो 7 रुपये दर आला। दर किती आला? 7 रुपये दर आला। तर आपल्याला काय म्हणते, त्याच मुद्दलाचे, मुद्दल किती? 100, 5 वर्षाचे, वर्ष किती? 5 आणि दर 7, तेच भागिले 100। सरळ व्याज काढा, व्याज बरोबर हे 100 कटले 7 × 5 = 35 आलं का हे 35। तर एवढं सर्व करण्यापेक्षा ऊन शॉर्टकट तुम्हाला सांगितलं, एका वर्षाचं तेच असेल, कारण की मुद्दल तेच आहे, दर तेच आहे, सगळं तेच आहे, मग एक वर्षाचं 7 रुपये असेल तर 5 वर्षाचं 35, मग काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर येईल। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। 1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दाम दुप्पट होण्यास दसा दसे व्याजाचा दर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, मुद्दलाची या ठिकाणी काही आवश्यकता नाही, तर आपल्याला दाम दुप्पट करायचे, काय करायचं आहे? दाम दुप्पट, दाम दुप्पट। तर याची एक ट्रिक आहे, काय आहे ट्रिक? आपल्याला काय म्हणले? दर काढा म्हणले, दर बरोबर 100 / मुदत। काय असतं मित्रांनो या ठिकाणी, एकतर दर विचारतं किंवा मुदत विचारतं, मग मुदत विचारलं की भागाकारामध्ये दर येते आणि दर विचारलं की इथं मुदत येते, मग 100, मुदत किती आहे? 10 वर्षाची, 10 वर्षाची मुदत, 10 × 10 = 100। मग व्याजाचा दर काय आला? व्याजाचा दर बरोबर 10। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 4, खूप सोपा आहे। अशा पद्धतीनं हे सूत्र, दर विचारलं की 100 / मुदत आणि मुदत विचारलं की 100 / दर, अशा पद्धतीने हे करायचं। चला नो तिसरा प्रश्न काय पहा। आजेला एका रकमेवर 1 वर्षात 500 रुपये व्याज मिळायला हवे, बँकेचा व्याज दर दसा दसे 10 असल्यास त्याने बँकेत किती रक्कम ठेवली? तर पहा, आपल्याला काय काढायचं इथं, 1 वर्षात 500 रुपये व्याज, व्याज दिलेला आहे, दर दिलेला आहे, एक मुदत दिलेली आहे, मग आपल्याला काय काढायचे? मुद्दल काढायचे, मुद्दल काढायचे म्हणजे सरळ व्याज बरोबर तेच सूत्र आपलं, m × d × k / 100। सूत्रामध्ये किमती ठेवून घ्या, सरळ व्याज किती दिलेला आहे? 500 रुपये, मुद्दल किती आहे? दिलेली नाही, आपल्याला मुद्दल काढायचे म्हणजे किती रक्कम ठेवली ते काढायचे, दर किती दिला आहे? 10%, एका रकमेवर 1 वर्षात, काळ किती? 1 वर्षाचा आहे, भागिले 100, काय करा? 500, हे 100 जे भागाकारात आहे ते बरोबरचे इकडं आणा, गुणाकारात होतं आणि हे 10 × 1 जे अंशात आहे, 10 × 1 = 10 म्हणजे इकडे छेदामध्ये, इथं काय राहिलो? आता फक्त मुद्दल राहिलं, 10 ने भाग घाला, 10 × 1 = 10, 10 × 10 = 100, काय आलं? 500 × 10, मग मुद्दल बरोबर 500 × 10 म्हणजेच 5000 रुपये, किती? 5000 रुपये, मुद्दल किती आली आपली? 5000 रुपये। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक 3? आलं का लक्षात?
चला पुढचा प्रश्न पाहू। 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज ₹66 आहे, तर 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने किती व्याज मिळेल? काय दिले मित्रांनो? 600 रुपये मुद्दलाचे, या ठिकाणी दोन सरळ व्याज काढायचे, एक 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने, दर माहिती नाही, एक वर्षाचे सरळ व्याज, म्हणजे इथं काय मुद्दल दिलेली आहे, मुद्दल किती दिली आहे? 600, विशिष्ट दराने एका वर्षाची, मुदत किती आहे? मुदत बरोबर एक वर्ष म्हणजे एक, सरळ व्याज दिलेलं आहे, सरळ व्याज किती दिलंय? 66 रुपये। तर आपल्याला 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने किती व्याज मिळेल? तर आपल्याला दर काढावा लागेल, अगोदर आपल्याला काय काढावं लागेल? दर, मग सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, म्हणजे क म्हणजे मुदत, म द क, मग सरळ व्याज किती आहे? 66, मुद्दल 600, दर माहिती नाही जशाला तसं, काळ एक आहे, भागिले 100, इथं भागिले 100 लिहायचं राहिलं, हे भागिले 100, मग आता इकडल्या किमती इकडं आणा, 66 गुणिले 100 भागिले 600 गुणिले 1 म्हणजे 600, काय राहिलो इकडं दर, हे 100 एक 100 100 6 600, 6 1 6 6 1 6 6 1 6, दर काय आला? 11। आता याच दराने 400 रुपये मुद्दलावर किती व्याज मिळेल? मग परत आणखी एकदा सरळ व्याज काढायचं, अगोदर इथं दर काढला, आता सरळ व्याज बरोबर म गुणिले म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे मुदत, म द क भागिले 100, मुद्दल किती आहे इथं? आता 400 रुपये आहे, दर इथं काढला आहे आपण 11, काळ तेच आहे 1 भागिले 100, 400 चे 2 शून्य कटले, 100 चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 11 चौक 44 गुणिले 1 म्हणजे 44, मग याचं सरळ व्याज काय आलं? सरळ व्याज बरोबर 44, सरळ व्याज बरोबर काय आलो? 44, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं का लक्षामध्ये? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू। प्रश्न क्रमांक 5, एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज एका वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असेल? एका ठराविक मुद्दल काय आहे? ठराविक तेच आहे, मुद्दल ठराविक तेच आहे, एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज एका वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुद्दल तेच आहे, दर तेच आहे, मग काय झालेलं आहे? फक्त मुदत आहे, म्हणजे 2 वर्षात जे व्याज मिळणार आहे ते 1 वर्षाच्या किती पट आहे, म्हणजे ते कसं असेल? दुप्पट असेल, 1 वर्षात 10 रुपये मिळत असेल तर 2 वर्षात 20 रुपये, कारण की मुद्दल तेच आहे, व्याजाचा दर तेच आहे, त्याच्यामुळं 1 वर्षात जेवढं मिळणार आहे त्याच्या दुप्पट 2 वर्षात असेल, 2 वर्षामध्ये दुप्पट। चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याज दर दशादशे किती झाला? 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याज दर दशादशे किती झाला? तर पहा मित्रांनो, 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसा म्हणजे दर साल दर शेकडा, व्याजाचा दर कसा असतो? दर साल दर शेकडा, म्हणजे दर साल म्हणजे 1 वर्षाला दर शेकडा म्हणजे 100 रुपयाला, पण इथं 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज किती दिले त्यानं? 1 पैसा, मग 1 रुपयाचे व्याज 1 पैसा, तर आपण काय करू? 100 रुपयाचे व्याज काढून बरोबर किती? 100 गुणिले 1 पैसा भागिले 1 म्हणजे काय आलं होय? 100 पैसे म्हणजे काय? 1 रुपये, 100 रुपयाला 1 महिन्याला 100 रुपयाला 1 महिन्याला व्याज किती आलं? 1 रुपये, 1 रुपये व्याज आलं का लक्षात? तर आपल्याला 100 रुपयाचे 12 महिन्याचे काढायचे, 12 महिन्याचे व्याज बरोबर 1 महिन्याला 1, तर 12 महिन्याचे 12 रुपये, 12 महिन्याचे किती? 12 रुपये। तर विद्यार्थी मित्रांनो,
म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाला 12 रुपये व्याज मिळाले. किती? एका वर्षाला. म्हणजे इथं मुद्दल आहे 100, मुदत आहे 1 वर्ष, व्याज आहे 12. आपल्याला काय काढायचे? दर. तर दरसुद्धा 12च येतो. तर पहा, सरळ व्याज बरोबर म द क, म गुणिले द गुणिले क, ब भागिले 100. मुद्दल किती आहे? इथं ठेवा आपण. सरळ व्याज किती आहे? 12. मुद्दल किती आहे? 100. दर माहिती नाही. काळ आहे 1 वर्ष भागिले 100. तर काय होईल? हे 100 100 कटलं की 1 गुणाकारातलं भागाकार आलं तर इकडे काय राहिलं? म्हणजे दर बरोबर 12. काय येतं? दर बरोबर 12. उत्तर काय येतं आपलं? दर बरोबर 12, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. हे इथंच आपल्याला येतं, कळतं. कारण की 100 रुपये मुद्दल आहे, 1 वर्षाची मुदत आहे, त्याच्यामुळं दर जेवढा असेल तेवढं त्याचं व्याज येतं. चला, प्रश्न क्रमांक 7 कडे. 7 का? एका माणसाने 2 वर्षाकरता जसाजसे 8 दराने रुपये 4000 उसने घेतले, 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने 4000 रुपये व 1 टेबल दिले, तर टेबलची किंमत किती? तर या ठिकाणी आपल्याला रास काढायची आहे. मग अगोदर आपल्याला सरळ व्याज काढा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. किमती ठेवा यामध्ये. म म्हणजे मुद्दल. किती आहे मुद्दल? 4000. जसाजसे 8 दराने, दर 8, 2 वर्षानंतर मुदत किती आहे? 2 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय आलं? 40 गुणिले 8 गुणिले 2, म्हणजे 8 × 2 = 16, 16 × 64 = 640 रुपये. काय आलं? हो, व्याज आलं. 640 रुपये व्याज आलं. मग आता रास काय येईल? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 4000 अधिक व्याज 640. मग रास काय आली? 4640 रुपये. रास काय आली? 4640. तर त्या माणसानं काय केले? 4000 रुपये दिले. तर त्या टेबलची किंमत, टेबलची किंमत बरोबर बरोबर 4640 वजा 4000 म्हणजे 640 रुपये टेबलची किंमत. किती? 640. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. काय? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपे आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. काय प्रश्न? मदनने जसाजसे 9 दराने रुपये 8000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? चला, रास काढायचे या ठिकाणी. मग अगोदर सरळ व्याज काढा. सरळ व्याज बरोबर काय आहे? मुद्दल गुणिले दर, म्हणजे म द क, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग किंमत ठेवा. मुद्दल किती आहे? 8000 गुणिले दर 9 गुणिले जसाजसे 9 दराने 8000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, तर 3 वर्षानंतर काळ किती आहे? 3 भागिले 100. 3 वर्षाचा काळ आहे भागिले 100. 100 चे 2 शून्य कटले, 8000 चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 80 × 9 × 3. 80 × 9 × 3 म्हणजे 8 9 3 27. 27 × 80 करा, किती येतं? 27 × 80 केलं तर 27 8 216. 27 8 216 म्हणजे काय आलं? व्याज किती आलं? 2160 रुपये. व्याज किती आलं? 2160. मग आता त्यानं परत किती करावे? तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल काय आहे हे सूत्र लिहून घेत चला. सरळ व्याजाचं राशीचं सूत्र लिहून घेत चला. मुद्दल किती दिलं होतं त्यांनी? 8000. अधिक व्याज किती झालं? 2160. मग रास किती झाली हो? 8000 अधिक 2160 म्हणजे 10160 रुपये त्याने परत द्यावे. किती द्यावे? 10160. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय? 10160 पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, समोर लक्ष द्या. मुद्दल, मुदत हे म्हणजे रास, सरळ व्याज हे सूत्र लिहून घेत चला. चला, त्या
या ठिकाणी आपण सरळ व्याजावर हे जे 16 प्रश्न आहेत त्यापैकी 8 प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत। भाग 1 मध्ये भाग 2 मध्ये 9 ते 16 हे प्रश्न घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिप गणित या विषयाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। स्वाध्याय वाइज त्यावर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर एक वेळेस अवश्य भेट द्यायला सांगा आपल्या मित्रांना, त्यांना नक्की आवडतील। तर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आगोदर तुम्हाला मिळेल। चला परत एक वेळेस तुमचे धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम। पुढच्या भागामध्ये भेटू आपण।